मुंबईच्या आगरीपाड्यात काल एक विचित्र आणि धक्कादायक प्रकार घडलाय. 15 मजली इमारतीच्या पार्किंग लिफ्ट मधून कार कोसळली. या अपघातात दोघांचा मृत्यू झालाय. इकबाल हाइट्स असं या इमारतीचं नाव आहे. काल त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्यासाठी गेलेल्या महिलांना मारहाण करण्यात आली. आज अखेर या महिलांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केलाय. कालच्या गोंधळानंतर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्या पोलीस बंदोबस्तात त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात घुसल्या. स्वराज्य संघटनेच्या महिला यासाठी प्रयत्नशील होत्या. भुजबळांना जे जे रुग्णालयात दाखल न करता सेंट जॉर्ज मध्ये दाखल करण्यात आलंय. या संदर्भामध्ये दक्षता पथकाने तुरुंग आणि रुग्णालयाच्या डॉक्टरांची एकीकडे चौकशी सुरू आहे. आर्थर रोड तुरुंगाचे डॉक्टर राहुल घुले यांनी तुरुंग प्रशासनाच्या विरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली आहे. तुरुंग अधीक्षक कैद्यांना ब्लॅकमेल करत असून लाखो रुपये वसूल करतात. तसेच समीर भुजबळ यांच्याकडून 10 लाख रुपये घेतले आहेत असा गंभीर आरोपही त्यांनी केलाय. राम गोपाल वर्मा यांच्या वीरप्पन सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला. रामूचे प्रत्येक सिनेमा हा रियालिटीवर आधारित असतो. तसाच त्याने निवडलेली पात्र ही देखील या सिनेमाची जमेची बाजू असते. या ट्रेलरमध्ये आणखी एक ओळखीचा चेहरा आपल्याला दिसतोय आणि तो म्हणजे आपल्या मराठमोळा नॅशनल अवॉर्ड विनर उषा जाधवचा. उषा जाधवने या सिनेमात वीरप्पनच्या पत्नीची म्हणजेच मुथू लक्ष्मीची भूमिका साकारली आहे. नवा स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी. मोटोरोलाचा मजबूत स्क्रीनवाला स्मार्टफोन मोटो एक्स फोर्स वर सध्या जोरदार सूट आहे. ही सूट फ्लिपकार्टवर देण्यात आली आहे. यात तुम्ही 16,000 रुपयांपर्यंत मिळवणाऱ्या डिस्काउंटचा फायदा घेऊ शकता.